विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण एक याचा अभ्यास केला. आज विज्ञान दोन यामध्ये प्रकरण क्रमांक दोन सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. यामध्ये असणारे जे अभ्यास घटक आहेत त्यामध्ये सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया. या अभ्यास घटकांपैकी आज आपण सजीव आणि जीवन प्रक्रिया यांचा अभ्यास करणार आहोत. प्रथम मुलांनो, सजीवांविषयी तुम्ही इयत्ता पाचवीपासून माहिती घेतलेली आहे. सजीव जे असतात त्यांना जगण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. सजीव ही ऊर्जा अन्न पाणी याच्यापासून मिळवत असतात. म्हणजे सजीवांना अन्न पाणी आणि ऊर्जेची सुद्धा गरज असते. सजीवांच्या वाढीसाठी ऊर्जेची गरज मिळवत असताना निसर्गातील विविध घटकांपासून सजीवांना ही ऊर्जा मिळत असते. ऊर्जेद्वारे सजीव स्वतःच्या गरजा पूर्ण करतात आणि आपली जीवन प्रक्रिया व्यवस्थित करत असतात. या पाठामध्ये आपण सजीवांमध्ये होणाऱ्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत याची माहिती अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी थोडे आठवा, यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये शरीरासाठी अन्न पदार्थ आणि त्यामध्ये असणारी जी पोषक तत्त्वे आहेत ती आपल्या शरीराला कशी उपयुक्त ठरतात ते बघूया. शरीरामध्ये जे अन्न पदार्थाचं पचन होतं, ते झालेलं पचन आहे त्यापासून विद्राव्य पोषक तत्त्व निर्माण होतात आणि ही पोषक तत्त्वे रक्तामार्फत आपल्या पेशीला काय केली जातात, पोहोचवली जातात. त्याचप्रमाणे श्वसन प्रक्रियेतून शरीरामध्ये ऑक्सिजन घेतला जातो आणि हा ऑक्सिजन देखील पेशीपर्यंत पोहोचला जातो. पोषक तत्वामुळं ऊर्जा निर्मिती होते आणि या ऊर्जेमुळं शरीराची सर्व कार्य सुरळीत चालतात. पोषक तत्वेच आपल्या शरीराची वाढ आणि विकास घडवून आणतात. त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला इथं विचारलेला आहे, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. संतुलित आहाराचे शरीरामध्ये असलेले महत्त्व. संतुलित आहारामध्ये कर्बोदक, प्रथिन, मेद आणि जीवनसत्व आणि खनिज असतात. यामुळं शरीराची निरनिराळी कार्ये पार पडतात. संतुलित आहारात या सर्व अन्न घटकांचे योग्य प्रमाण असल्याने स्वास्थ्यासाठी आपल्या असा आहार आवश्यक असतो आणि त्यामुळं आपल्या शरीराचं काय होत असतं, योग्य प्रमाणे पोषण होत असतं. त्यानंतर